आपण पाहता डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. युवासेना कल्याण तालुका अधिकारी प्रतीक नामदेव पाटील यांचा वाढदिवस 3 सप्टेंबर रोजी प्रभाग क्रमांक 36 येथे जनसंपर्क कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. प्रतीक पाटील हे नेहमीच आपल्या प्रभागात समाजोपयोगी कार्यक्रम राबवित असतात. 80% समाजकारण व 20% राजकारण या अनुषंगाने प्रतीक पाटील समाजामध्ये सक्रिय आहेत. यावेळी प्रतीक पाटील यांनी आलेल्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार व्यक्त केले की तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे तो असंच मी कायम ठेवेल. यावेळी वांगणी बदलापूरचे उद्योगपती दीपक चव्हाण, समाजसेवक रजत राजन, पंढरीनाथ म्हात्रे, संजीव तामाने, उपविभाग प्रमुख ललित गुप्ता, सत्यजित रॉय, युवासेना उपतालुका अधिकारी सूरज जाधव, उपशहर प्रमुख अभिजित थरवळ, शाखा प्रमुख लक्ष्मीकांत आंबेकर, उपविभाग प्रमुख कुणाल पवार, माजी महिला उपशहर संघटक वंदना भेल्लेकर, शाखा प्रमुख अंकित जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक नाना शिंदे, श्याम सुंदर पाटील, सोनल मुंडेकर, स्थानिक रहिवासी, शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक, युवा सैनिक व व्यापारी उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. शिवसेना एक अधिकारी कल्याण कल्याण तालुका अधिकारी आज वयाची 32 वर्ष पूर्ण करून त्यांच्या वयाचा प्रवेश करतायत. त्यांना निरामय दीर्घायुष लाभो, त्यांचे जे संकल्प आहेत ते पूर्ण हो आणि समाजसेवेचं वृद्ध त्यांनी जे येत आहे आणि शिवसेना मूळ पक्षाशी ते निगडीत आहेत त्या पक्षाचं आणि त्यांची भरभराट होऊन आणि स्वाभाविकपणे त्याचा चांगला उपयोग आपल्या जनतेला होईल. त्या यांच्या या उत्कर्षामध्ये आपल्या समाजाचाही स्वार्थ आहे. मी परमेश्वराकडे पुन्हा प्रार्थना करतो की आजच्या शुभदिन त्यांना चांगलं बरे शब्द आहेत त्याच्याप्रमाणे कविता केलेली आहे. व्हेरी गुड. प्रतीक प्रत्येक तू कार्य प्रतीक तू कार्याचे प्रतीक तू ध्येयाचे तीर सुट्टा तुझ्या भाल्या भाग्यातून सावज वेची तो अचूक कप्तान खंबीर तुझी आणि कर्तृत्वही खंबीर नाग वेगळा वेगळाच बाणा शिवसेना युवा सेना मदतनीस समाजाच्या तू अग्रसेत घेतलं व्रत जनसेवा हा वसा देव तुझ्या पाठीशी सके सोबती युवा आणि ज्येष्ठही तुझ्या पाठीशी बघू नकोस वळून पाठीमागे बघू नकोस दे लंकारी आणि घे उंच भरारी पाऊल तुझे डगमगू देऊ नकोस पाऊल तुझे डगमगू देऊ नकोस मन विचलित करू नकोस टीका निंदा थारा देऊ नकोस टीका निंदा थारा देऊ नकोस घेतला वसा सोडू नकोस लईन तू तुझ्या लईन तू तुझ्या चाल पुढं गाड्यानं फडकवणी झेंडा विजयी प्रतीक ज्येष्ठ शिवसैनिकच्या वतीने तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मी नाना शिंदे ज्येष्ठ शिवसैनिक याच्या वतीने मी बोलतोय. तर आज आपल्या सर्वांसमोर प्रतीक जे आता 32 रोजी वय चालू आहे त्यांच्या वाट्यानिमित्ताने मी स्वतः आपल्याचा शिवसैनिक घ्यायला माझा तो अनुभव आहे निशिपी त्याला आमच्या चेहऱ्यातर्फे माझ्या अनुभव आणखी काय असेल त्या मधातील यातर्फे आम्ही त्याला शुभेच्छा देतो. दोन वर्ष झाले माझ्या या कार्यालयाला आणि मी इथे पूर्वी शाखा नव्हती आणि शाखा नव्हती आता इथे शाखा आहे. अनेक शिवसैनिक एक माझ्यासारख्या एक छोट्याशा शिवसैनिकाशी सगळे जोडले गेले
आणि कुठेतरी एक आपुलकी निर्माण झाली आणि त्याच आपुलकीच्या नात्याने गेल्या दोन वर्षापासून सगळे इथले ज्येष्ठ शिवसैनिक असतील, महिला आघाडी असेल, युवसैनिक असतील, सगळे माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम इकडे आयोजित करतात आणि साजरा करतात. तर त्यांच्या त्याकरता मी सगळ्या शिवसैनिकांचे, युवसैनिकांचे व महिला आघाडीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि तसेच इथले स्थानिक रहिवासी सुद्धा, रहिवाशांकडून सुद्धा मला शुभेच्छा सकाळपासून येत आहेत, त्यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि जो विश्वास निर्माण झाला आहे जनतेच्या मनात, इथल्या स्थानिक शिवसैनिकांच्या मनात जो प्रेम निर्माण झाला आहे, असाच राहू द्या, हीच मी विनंती करतो. असाच आशीर्वाद असू द्या आणि कुठलीही समस्या असू द्या, काहीही असू द्या, कधीही काय कुठलाही संकट असू द्या, मला त्याच आपुलकीने कधीही तुम्ही मला फोन करा, मी त्याच आपुलकीने कधीही तुमच्यासाठी हजर राहणार. आणि जास्तीत जास्त तुमचे जे काही समस्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि ज्या पद्धतीने शिवसैनिक आज उद्धव साहेबांच्या पाठी, ओरिजिनल शिवसैनिक जे उद्धव साहेबांच्या पाठी खंबीरपणाने उभे आहेत, त्याच तसेच कायम स्वरूपी उद्धव साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभे राहा आणि ते खंबीरपणे उभे. आणि इथले जे आमचे या प्रभागातले जे शिवसैनिक आहेत ते माझ्याबरोबर मला नेहमी सहकार्य करत असतात आणि उद्धव साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभे आहेत. आणि त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे असणे म्हणजे हेच माझ्यासाठी मला वाटतं एक वाढदिवसाची शुभेच्छा असतील. आणि बस एवढंच बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर या होत्या डिस्कवरी न्यूज. तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता. 9388420420. वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.